फायनली मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही चाललो आहे पुण्याला. तर जातो तिथं काय होतंय काय नाही इकडे बाबा प्रियंका आहे. कुठं चाललोय मी? पुण्याला चाललोय. लेकरांकडे लक्ष दे. ओम राधा. बारकीकडे लक्ष दे. बाहेर जाय नाही. हिटर असतोय घरात पाणी तापवायचा. काय संध्याकाळ दार ही लाव. मी नाही तर संध्याकाळ उद्याच्याला येणार डायरेक्ट. तुम्हाला सांगतो हिच्या मम्मीला घेऊन यायचं. तर चालूय. ससूबाईला कॉल केला होता या म्हणल्या त्या. पण ती भेटतच त्यांना वाटतंय की संगत कोणाला घेऊन येतोय काय की मामाला किंवा कोणाला काय दिंगाणा करतोय. तसं काय नाही म्हणलं. तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो कोण आहे. फक्त आम्ही दोघंच आहे म्हणलं. तर निघालोय बघा. आजचा मुका मामाचा तिथंच आहे पुण्यामध्ये. काय त्यांच्यापाशी करणार नाही, त्यांच्यापाशी जाणार, त्यांची परिस्थिती बघणार कशी काय कुठं राहत्यात काय तिथं कोणाचा आसरा आहे त्यांना आणि कुठला एरिया आहे तिथं गेल्यावर या म्हणलं मी कॉल करते. सांगितलंय मग आता यायचंय त्यांना. त्यांनी सांगितलंच आहे की बाबा मला फक्त एक 4-5 दिवसाचा वेळ द्या. मी मनाने येते किंवा मला घ्यायला या. तर तिथले काय वस्तू आहेत मी तिथं छोटीशी गाडी करून ती भाड्याने तुम्हाला सांगतो. त्यात सामान टाकेन आणि सासू आम्ही तुम्हाला सांगतो गाडीमध्ये येईल. तर चालू आहे हिच्या आणण्यासाठी. तर बघूया आता प्रवास कसा होतोय. आणि आप आलत आणि दुर्गाला ह्यांना ओमला राधाला घेऊन खाल्ले घरी गेले. आता प्रियंका घरी एकटीच आहे मस्तपैकी कॉम्प्युटर टीव्ही बघत बस. आणि कोण नंदिनी म्हणून फॅन आहेत पुण्याहून. दोघ जण यायला आले ती भेटण्यासाठी. सॉरी मी पण निघालोय कारण मला वाटलं काल येतील. पण आता ती नेरापाशी कुठेतरी आले आहेत असं मला कॉल आलता. तर त्यांचा नंबर लोकेशन वगैरे पाठवले त्यांना. येतील भेटतील. तर चला मित्रांनो. तर चाललोय फायनली आम्ही दोघ जण पुण्याला. तर पुण्याला गेल्यानंतर आजचा मुक्काम आमचा तुम्हाला सांगतो. कुठेही कोणाच्या घरी न असता डायरेक्ट आम्ही थांबणार आहे लॉजवरती. आणि सकाळनं तुम्हाला सांगतो सासूबाईकडे जाऊन राहायला नाही सामान आहे ना संध्याकाळचं. तुम्हाला कपडे वगैरे चार्जर हे ते लागतं. तर चला निघालं. चले लक्ष ठेवा पोरणकर. करतो करतो. हाय की आई हाय शेजार पाजारी समजी आपलीच. नको जाता इज्जत काढू ग बया. ती वर ह्याचा बर्थडे त्याला केक ही घेऊन जा. पुढचं आहे तर तुझ्याकडे काय असेल त्याला घेऊन जा. केक ही वगैरे आणा. मी उद्या येताना पुण्याहून गिफ्ट आणतो त्याला. जमतो जाऊ का वरण लक्ष ठेव. चला मित्रांनो फायनली 12. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ सकाळ चहा घेतोय कॉफी. पुण्यातला आता दुसरा दिवस आहे. रात्री आलो मुक्काम केला. बऱ्याच गोष्टी काय झाल्या काय दाखवल्या नाही का कारण तेवढं टेन्शन मध्ये होतो. त्यामुळं मित्रांनो पुण्याहून फायनली मी घरी आलोय रात्री. तर प्रियंका म्हणते काय झालं आहेचं तुम्ही कॉल उचललं नाही कॉल केला नाही काय झालं आहेचं म्हणजे का आणलं नाही. तर काय गोष्टी बऱ्याच तिथं झाल्या. माझा मूडच नव्हता व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ सुद्धा बनवला नाही ना ब्लॉग बनवला कारण तशी परिस्थिती झाली. हिथून गेल्यानंतर हिच्या आईला आणण्यासाठी म्हणजे माझ्या सासूला आणण्यासाठी मी गेलो. मात्र पण तिथे गेल्यानंतर त्यांना अशी भीती पडली की मी कुठल्या प्लॅनिंगने आलोय किंवा येताना सोबत कोणाला आणलंय. म्हणून त्यांना भीती वाटत होती की बाबा नको जाऊ या बापूला इकडे माझ्या जागा बोलवायला. मी जिथं खाते पिते राहते काय करते. थांब थांब बाब्या बाबे थांब थांब थांब. तर मग मी म्हणलं मामी आहो मी एकटाच आलोय म्हणलं. तर चला म्हणलं मी आलोय तुम्हाला न्यायला. म्हणल्या नाही म्हणल्या काय करा आजचा दिवस थांबा म्हणले कुठतरी उद्याच्याला या उद्याच्याला. मी म्हणलं का म्हणलं आलोय बरं ठीक आहे म्हणलं. मग तुम्हाला सांगतो हा DOP माझ्या बरोबर आला होता कॅमेरावाला. ते लग्नाची ऑर्डर होती एक. मग त्याबरोबर मी थांबलो एका ठिकाणी. त्याची ती ऑर्डर केली म्हणलं चला सकाळ आता जावा म्हणलं. तर मग सकाळ मामींना कॉल केला बंदच होता. 10 वाजले 11 वाजल्या दुपार झाली. मग दुपारनं मला लई मेसेज पडला म्हणजे मोबाईल बंद असला उघडला गेला मेसेज पडतो की चालू केला. मी
तर मी म्हणलं अहो मामी का सकाळ कॉल करतो तुम्हाला, म्हणलं कुठे आहे, म्हणलं हाय तिथं, म्हणलं मग येतो, म्हणलं कुठे आहे ती मला सांगा, म्हणलं मला नाही नका येऊ तुम्ही. अहो म्हणलं असं कसं तुम्ही बोलता, मी तुमच्यासाठी आलोय म्हणलं एवढ्या लांब, म्हणलं घरनं आलोय तुम्हाला घेण्यासाठी, उर का म्हणलं आपण तुमचं गॅस भांडी काय असेल ते म्हणलं गाडीमध्ये टाकू, थांबो म्हणलं आता एक रात्र म्हणलं थांबलो की तुमच्यासाठी, म्हणलं मी एका ठिकाणी थांबलो की, म्हणल्या नाही तुम्ही जाऊ म्हणले माघारी, मी मागून येते, म्हणलं हे असलं काय खरं आहे का, म्हणलं पहिल्यांदा तुम्ही बोलवताय मला या म्हणून मी आलोय, तर म्हणताय आज नका उद्याच्याला या, रात्रभर मित्रसंघ थांबलं, म्हणलं नशीब त्याची ऑर्डर होती ते थांबलो, आणि आता तुम्ही म्हणताय की बाबा घ्यायला यायचं, तर तुम्ही म्हणताय की सकाळ दरनं कॉल बंद, आता म्हणताय नाही तुम्ही जावा मी मागणी येते, म्हणलं मी नाही काय करत नको म्हणल्या, नक्की मग ती असं कुठलं ठिकाण आहे की बाबा मी तिथं गेल्यानंतर त्यांचं म्हणजे त्यांना जावायला दाखवू वाटत नसन, किंवा त्या ठिकाणी त्यांना काहीतरी वाटन कि मला ते कस तरी वाटन, मग म्हणलं नाही म्हणलं मी येतो तसं काय येडवून करू नका, म्हणलं नाही तुम्हाला माझा विश्वास आहे का नाही, म्हणलं हाय विश्वास आहे, म्हणलं मग तुम्ही जावा मी मागणं येते येते, म्हणलं येते, आता काय बोलावं त्या पुढं मित्रांनो सांगा, आणि बघत बघत कॉल कट झाला बंदच, मी तुम्हाला सांगतो संध्याकाळपर्यंत कॉल लावत होतो, कॉल बंद बंद बंद, काय करू मी काय नाही, तुम्हाला सांगतो माझा मूडच गेला हिडो बनवायचा, हिडो बनवलं नाही, ब्लॉग नाही, रस्त्यात नाही, इथलं घरनं जाताना नाही येताना, आता घरी आलो आंघोळ वगैरे फ्रेश झालोय, डोक्यात गेम गेम टेन्शन, तुम्हाला सांगतो मग हिला सकाळ म्हणलं आईला कॉल कर, म्हणलं बंद आहे मोबाईल, मी लावतो बंदच आहे, मग दिलाय शब्द मला की तुम्ही जावा, आलो निघून येते ना आता मागणं, प्रियंका आल्या, म्हणलं काय झालं आईचं, म्हणलं तुझं तूच कॉल कर निचार, म्हणलं नेहाला या म्हणले गेलो, तर म्हणलं दुसऱ्या दिवशी आता सकाळनं मोबाईल म्हणून दुपारनं म्हणतात नका तुम्ही जावा मी येते मागणं माझं, इथलं समजा सोयीस करला, मग मला राग येईन का नाही सांगा बरं, अशा गोष्टी झाल्या त्या, तर येतो म्हणल्यात शब्द दिलाय शपथ येते म्हणलं, मग आता कधी येणार, याच्या टायमिंगला कॉल करते म्हणले, तर अजून थोडा वेळ द्या म्हणल्या 2 दिवस, ठीक आहे, तर मी रात्री टेन्शनमध्ये आलो झोपलो आंघोळ वगैरे केली, आणि आता तुम्हाला सांगतो हे करीन तिच्या आईला कॉल, कॉल बंद आहे का चालू, बंदच दाखवतोय अजून पण बंदच कॉल आहे, तर बघू काय होतंय काय नाही, येतो म्हणलं ते नक्की आल्यानंतर हिथून तुम्हाला सांगतो, सोनूला बोलून घेणार, हिच्या भावाला दोघांना घेणार, न आता आठवडोभर हिथं ठेवणार, नंतर सासरवाड्याला जाऊन त्यांना सोयीस्कर समजा लावून देऊन आम्ही पण जाणार तिथं आठवडोभर राहू, बघू जसं होईल तसं, पण ते आले पाहिजेत, बघू आता सासूबाई तुम्ही ब्लॉग बघत असला तुमच्या विश्वासावर मी आलो निघून, तुमचं येणं कर्तव्य, शब्द आता जर शब्द तुम्ही माझा जर मोडला पाळला तर मग मी जेवढा चांगला तेवढा पण तुम्हाला सांगतो, वाईट पण आहे जसं तसं असतं माझ्याकडं, जर तुम्ही नाही आला आणि जर फसवलं अजून 3 दिवस घ्या, 2 काय 1 द्या जास्त घ्या, पण जर तुम्ही ह्यात काय दगाबाजी केली तर तुम्हाला सांगतो परत म्हणू नका जावाय असं का वागलं एवढं भारी होतं, कारण लेमे लोक ना चांगल्यालाच अडचणीत घालतात, वाईटचं तुम्हाला सांगतो त्या नाही अशी वेळेत, अजून पण माझे शांत आहे राग शांत आहे, असं काय तुमच्या बद्दल काय असं नाही वाईट विचार काय किंवा राग नाही, तर तुम्ही या मला कॉल करा, 2 दिवस वाट बघतो मी तुमची, तुम्ही मनाने आला पाहिजे, तर जमतं म्हणलं चला यूट्यूब फॅमिली सांग, बघू आज कॉल आल्यानंतर काय म्हणते काय नाही तुम्हाला मी अपडेट देत राहीन, तर आज मी चाललो आहे तुम्हाला सांगतो जरा बाहेर माझ्या कामानिमित्त महत्त्वाच्या, आज पण तुम्हाला सांगतो घरी असेल का नाही सांगता येत नाही, चला बाय बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये काय म्हणते हिजी आहे काय नाही कधी येते काय होईन कॉल, आंघोळ करायची वातावरण दाखवतो बाहेर असं वातावरण आहे, इथं झोपलो होतो आम्ही देवान, चला चहा कॉफी घेतो आता जायचं आहे आपल्या डबऱ्यावरती, रात्री बरंच फिरलो हे केलं उशीर झाला,
sasabay man lagi babati kada yuna ka atas ni bulan tawaya mam nahi gyud itos ni tran kada tigra time pas kaya